तुला किती वेळ झाला आलं तसं आवाज देतो, इथं बघ इकडे ये इकडे ये, तिथं मम्मी पशीच यार 15 दिवस झालं मी इथेच असतो. अरे एवढा अॅटिट्यूड काय कामाचा आहे, एवढं विना कोणा स्वतःला काय समजायला लागली काय माहिती. बीडला यायला लागले, म्हणजे काय उपकार माझ्या ऍक्टिव्हवर नाही आपल्या संसारासाठी करायला लागलीस, कळालं ना. पॅक सिद्धी काय घ्यायचंय कुणाला? अच्छा बघा मित्रांनो, पिऊनी सांगितलं होतं पिऊ साठी केक सांगितला होता तिने, तिला घेऊन जायचा केक. तर आलोत पूजेला न्यायला आलोत मी सिद्धी, केक वगैरे घेतलेत. चला देऊ थांब. चल चल पिलू, पिलू काय करीत होत? अरे इकडून दरवाजा लावलाय का? कुठं आहे ती? चला 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 माझी समू हॅलो सर बरं तुला केक खायचा होता ना, तू सांगितलं होता त्या दिवशी केक आणा तुला आणि समू दिदीला आणलाय आणि सिद्धी दिदीला मी आणलाय आणि अजून कोणाला? मम्मीला. तुम्हाला? मम्मीला कशाला? मम्मी केक खात नाही आपली. नाही खात रे बाळा. केक खायचा का तुला? अरे बाळा बाळा बघा पिल्यांची मस्त पार्टी चालू आहे केकची. आमच्या पिलूला आवडतो केक म्हणून आणि समूला पण. समू तर इकडे जास्त हा आणि समू हे कधी आहे? सहल कधी आहे? 1 तारखेला. 1 जानेवारी. आणि ते कोरोना यायला लागला सहल बरं. हा जानेवारी म्हणजे अजून 5-6 दिवसांनी. आणि कोरोना यायला लागल्या बरं परमिशन दिली. हा काय हूं सहलीला जायचं? कुठ कुठं जायचं मला सांगा आता एकदा. 21 देव. अरे तुम्हाला लहानपणी देवाचं काय रे, म्हातारे कोतारे जात जावा देवाला. 21 देव आहेत, 4 दिवसाची ट्रीप आहे. काय कॉम्प्लेट वगैरे दिले का त्यांनी देऊन कुठं कुठं जायचं? चिट्टी कोणत्या ऋतू वहिनी कडे? मग ती बी येणार आहे का? का असे का? तर काय नाही, 4 दिवसाची ट्रीप आहे त्यांची. काहीतरी म्हणजे आपल्या एसटी महामंडळाची बस जाणार आहे. शिक्षक आहेत भरपूर. किती मुलं आहेत? मला फक्त ते सरांकडून समजा एकच ऐकण्यात आलं, गणपती पुळे एक म्हणले सर, पण कुठं कुठं अजून माहिती नाही आहे. नंतर कळल दोन काही गणपती वगैरे असतील अष्टविनायक. तर 4 दिवसाची ट्रीप आहे, काहीतरी 2500 रुपये फी आहे तिची जायची. आणि प्लस खर्चाला पण मागते. तुला खर्चाला काय करायचे पैसे? कशाला? तुझ्या मैत्रिणीने घेतले 1000 रुपये. काय करायचे बाळा तुला? तू अजून एवढी लहान आहे, तुला 100 रुपये मिळायचे झाले. मित्रांनो याला 100 रुपये मी बाद झाले का नाही? 1000 रुपये काय करायचे आताशी एवढी एवढीशी आहे. मग मी सहलीलाच नाही पाठवणार. सिद्धी पेटा ह्या काऊन नाही आल्या रे? मी सहलीला जाणार आहे आणि 1000 रुपये घेणार. बर बर बघू आपण, तुला जायचं ना तेव्हा बघू. सावकाश सावकाश, इथं राहून दुखणं आलं
मम्मी बसली लय राहत होती मम्मी मम्मी गिरी आता तिकडे जाऊन बसली म्हणजे मी इथं आलोय का है का नाही तिला पद्धत ए अरे कुठे रे मम्मी कुठे मम्मी लावायची मम्मी लावायची मम्मी लावायची ना बाळा अरे मी इथं आलोय बसलोय तू तिकडे जाऊन बसली चारा टाकायचा म्हणली तिकडे जाऊन बसली बस इथं बस जास्त बिले नाटक जास्त बी नाटक नाही रे करायची लिमिट मध्ये असते कोणती बी गोष्टी नाही लागले एवढं हे नको काय म्हणते ते काय हो बरे तर म्हणले घमंड ऍटिट्यूड एवढा नसतो कमेंट वाचले ना कित्येक जणांच्या चांगल्या कमेंट तो ऐकला सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला एक गोष्ट लक्षात ठेव कित्येक कमेंट आहेत त्या सगळ्यात चांगल्या तर हे बाळा ते ठेवून दे ना तिकडे फ्रीज मध्ये जाणे ए तुम्ही बी जा पिल्ल्या तुम्ही जा खेळायला उतरा जा तिकडे खेळा उतर काय काय विचार केला हो पण विचार विचार काय करणार डोक्यातलं फूल काढलं ना निघलंय बर का खूळ पण आता काय असतंय थोडस हे सगळ्यांनाच माहिती आहे बायका तर काय सांगा जाऊ दे नाही सांग निघले आमच्या मॅडमचं डोक्यातलं फूल याय लागल्या खास ठेवले बॅग ते भरून ठेवली खास न्यायसाठीच आलतो आणि सगळ्यांना माहिती आहे काम तर सगळीकडे करावंच लागतं गाड्याचं असो किंवा कोणतं पण असो घरातलं काम करावंच लागतं का नाही आता करते ना पहिल्यापासून करते सगळ्यांना माहिती आणि एवढं टाईटपणात बोलू नको ना मी व्यवस्थित बोलतोय मी काय म्हणतोय मी काय म्हणतो हो ठीक आहे ना मग एवढं टाईटपणात ना करते ना न्याय लागले ना व्यवस्थित बोल ना तुला चांगलंच बोलतोय मी तसंच बोल तसंच बोल तेच म्हणलं तसंच बोला बघितलं ना किती लयच काय नाही इथं बसली इथं जास्त नाटक करून हसू नको ना ते एकच दिन बघ आता उग हा नाटक करायला लागली दात काढायली ही 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 पांढरे दिसेल ते बाहेर आलेच चार दात बघ माझ्या आयफोन मध्ये मोबाईल घेऊन देऊन चुकी झाली ती माझ्या आयफोन मध्ये कसले भारी व्हिडिओ काढायला मध्ये मोबाईल घेऊन देऊन चुकी झाली तुला माहिती का चला आता पटकन आवरा निघा आज पाणीपुरीची ऑर्डर पटकन जायचंय मला त्या पाणीपुरीची ऑर्डर घरी जाऊ करावंच लागल पैसे काय मी एकट्यासाठी नाही काम व्हायलो आपल्यासाठी काम व्हायलो एकट्यासाठी बर चला मित्रांनो निघतो तर आम्ही आता थोडस ग्रहणात पण जाऊन येतो तर नाही अरे जावाच लागणार रे मला ऑर्डर आहे बाबा 5 वाजता नाही बघू हा राहण्यातलं नाही म्हणलं काय जायचं बघू जाणवत नाही चला निघतो तर घरी गेल्यावर बघू आता काम गेलं की काम गेलं की सुरू 15 दिवस आराम केला 15 दिवस 8 दिवसाच्या आरामासाठी आली ती सप्त्याला 15 दिवस आयुष केली मॅडमनी काय तर मी नसते येत हे नसते येत तू कुठे जायचं आपल्याला हा इकडे बघून सांग राहणात आम्ही चाललोय राहणात हे बघा हे पूजाचं घर कुठे हे काय पूजा यायली आहे पूजाच्या पप्पाचं घर आणि सिद्धी समृद्धी पार सायकलवर आहेत पार पुढे त्या सायकलवर गेल्या दोघी आणि आम्ही तिघा जण गाडीवर चाललो काय की नाही चल रे म्हणून जाऊन नाही वाटत
मस्त आहे. कुठे आहे मम्मी? आली का? चल आम्ही चाललो रानात तुरीच्या शेंगा आणायला पिशवी. पपीला जायचं का? चला दम्माने चला, दम्माने गाडीवर चला म्हणलं तरी आहे ना. ए मोठे वरड नका गा. हळू 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 बोल, हळू बोल. चला आता आलो तर रानामध्ये आता मस्त पैकी व्हिडिओ काढतो. तूर तर वाळली पण बाई. हिला उतरायचंय का तसंच बसवायचंय? कोणाची पोलगी ती? कोण येतो तुम्ही आमच्या गाडीवर? आलात उतरा खाली. धरा व्हिडिओ तुम्हीच करा आता. चला आम्ही घेणार इकडून. या ना, या इकडून. चला हे चिंचाचं झाड रानातलंच. तिकडे ते लिंबाचं झाड आहे वाटतंय. चिक्कू लय मोठे आलेत म्हणले होते. हा चिक्कू आलेत. तुरीच्या शेंगा यार. हे नाही का पिरू नाही का आला? काय हो कुत आहेत तुरीच्या शेंगा? पिल्या चिक्कू आलेत का? एवढे मोठे आलेत चिक्कू पण त्याला ते काय बघणार आहे? पिकी नाही तर तू खाल्ली आचिली तर 10 दिवस राहून मस्त पैकी. तुला रोज अन्न आणून देत असतील बाळा. पाया पडती वर अनामध्ये येऊन काय माहिती काय चालू. ओम नम शिवाय म्हणते काय की सगळ्यांना माहितीये का? काय आवळ्याचं झाड आहे. आवळ्याच्या झाडाखाली उभा राहून काय म्हणावं लागतं माहितीये का? सांगा. नसेल माहिती तर मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगतो. बघा तुरीच हे बघा हे शेत बघा. हे तुरच आहे. सिद्धी समृद्धी आल्यात बघा. त्या फेवरेट शेंगा असून मी खाऊ. सायकल ए सिद्धी. सिद्धी बाळा सायकल तुटल रे ती समूची. हे ती नको तुड बाळा ती मौरी आहे. ए बाळा ते नको तुडू मौरीचं झाड. कशामुळं? ते ह्याच्यावर औषध मारलेलं असत. औषध ह्याच्यावर मारलेलं काय असते ते तणनाशक काय असते तसलंच असते ना काही? तुला नाही माहिती तर मग कुणाला माहित होत का? मी काय शेतावाला आहे का? मला तर काय ढेकळं माहिती नाहीये. का रे बाळा देवा कुठं आहे? चल ना बाबा लवकर आवरा ना निघा ना. कुठे गेली आहे माझी? मी इकडून आवाज आलो होती तिकडं आवाज. चला बरं पटकन चल रे. काय गाडी समो? चल बाळा जाऊ का? आमचं पिल्लू इथंच असतंय. आता सहलीला जाणार आहे तेव्हा येतात. मग सहलीला जायच्या टायमात ना पैसे काय? आणि तोपर्यंत ड्रेस पण एखादा घेऊ चांगला छान जाण्यासाठी. ना ना चला जाऊ का आता? बाय बाय. यू चला चला चप्पल दे मला. चला पटकन. चला फायनली चालले मी बीडला. त्यामुळे सगळे जण खूप टेन्शन मध्ये होते की कधी जाणार आहे कधी जाणार आहे. तर आता फायनली चालले मी. त्यामुळे टेन्शन काही घेऊ नका. चालले तर मग चला लवकर. चला 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 ठेवली बॅग. हो चला.